हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. एक मिनटं फॅन बंद करतो, खूपच आवाज येतो. तर मित्रांनो, ही सगळी तयारी चालली आहे ती पुण्यासाठी. उद्या मी राईड करतो आहे पुण्याला. सो मित्रांनो, कॅन्सल होत आता ही वेळ आलेली की मी पुण्यासाठी राईड करू. तर उद्या मी निघणार आहे सकाळी लवकर, त्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. सध्या हे माझे सॅडल बॅग आणि हे टँक बॅग हे मी दोन्ही नेतो माझ्या राईडसाठी. त्यामुळं मला पण कळेल की त्याचा किती चांगला वापर होतो आणि मी तुम्हाला पण एक चांगला रिव्ह्यू देऊ शकेन जर त्याचा वापर खरंच चांगला झाला तर. सामान पॅक करून ठेवतो आहे, माझा अजून टाईम काय तसा फिक्स नाही आहे उद्या किती वाजता निघायचं. ऑलमोस्ट 3-3.5 तास तरी लागतील. मी थोडासा आरामात जाणार आहे, तसा पण सुट्टीचा दिवस आहे. आणि तिकडं पण जाऊन जे प्लॅन्स आहेत माझे ते परवापासूनचे आहेत. उद्या हार्डली कोणता प्लॅन असेल तर आपली राईड एकदम निवांत असणार आहे. मला ही राईड तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप आधीपासून, पण माझे भरपूर प्लॅन्स आल्यामुळे ते झालं नाही. तर मी खुश आहे की उद्या मी फायनली जातो आहे पुण्या राईडसाठी. तुम्हाला एकदम मस्त फुटेज मिळेल या राईडमध्ये, कारण आपण एकदम आरामात जाणार आहे. त्यामुळं मी भरपूर प्रयत्न करेन की तुम्हाला भरपूर काही दाखवू, थोडासा चांगला फुटेज घेऊ. लाईट येत नाही वाटतं. तर आज तारीख आहे 22 डिसेंबर आणि रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत. तर मी जास्त वेळ आता टाईमपास करत नाही आणि फटाफट पॅकिंग करतो. तर उद्या सकाळी आपण भेटू. तर उद्या सकाळी भेटू म्हणजे अजून एक 2-3 सेकंदात भेटू. 1, 2, 3. तर आत्ता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 10. आज आहे 23 डिसेंबर आणि ॲज युजल मला वेळ झालेला आहे निघायला. ॲक्च्युली खूपच वेळ झाला आहे, कारण 10 वाजले माझा निघायचा प्लॅन होता ऑलमोस्ट 6 वाजताचा, बट थोडीशी निवांत झोप घेतली आणि म्हटलं थोडं आरामात निघू. तर खूपच आराम झालेला आहे आता. फटाफट मी माझे सॅडल बॅग माउंट केलेले आहेत ऑलरेडी. तर आता निघतो मी फटाफट. आता मी डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो. लेट्स गो. सकाळी चहा पिऊन येताना मी हे बघितलं, इथं जे मंडप लावले तुम्ही बघताय. आय थॉट की कोणतं तर फंक्शन असेल, बट इट इज अ बाईक एक्सपो. यू बिलीव इट, सी द बाईक्स. जर तुम्ही वाशी मध्ये असाल तर प्लीज जाऊ द्या. ओके, खूप यू सी दिस बाईक्स. शिट, मी खरंच मिस करणार आहे. शिट शिट शिट. पण ठीक आहे, प्लॅन आपले कधीच कॅन्सल करू नयेत. हा, आय एम गोना मिस दॅट. आय मीन घराच्या जस्ट बाजूला बाईक एक्सपो, बट फाईन, परत येत राहतील. जशी बाईकला टोल नसतात, ज्या दिवशी टोल आले ना भाई, बायकर्स गँग तर आंदोलनच करेल. सध्या तरी नाही आहे, पण सरकार तर काय सांगता येत नाही. पण मी असं ऐकलं की साऊथ मध्ये घेतात कुठे कुठे टोल बाईकचा, कारण मी एकदा बँगलोरला गेलेलो तेव्हा मला दिसलेलं असं की बाईकनी पण लाईन लावलेली टोल भरायला. बोलले हा आहे टोल. यार थँक गॉड आपण महाराष्ट्रामध्ये. शपथ जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जसं की मी मागच्या राईड मध्ये तुम्हाला सांगितलेलं तेव्हा खूप पहाट होती, त्यामुळे आता पुन्हा एकदा सांगतो की ह्या म्हणजे हा लास्ट फ्लायओवर आहे. ह्याच्यानंतर पुढच्या फ्लायओवर पासून एक्सप्रेस वे सुरू होतो. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सुरू होतो, त्यामुळे तिकडे बाईक्स अलाउड नाही आहे. तर इथं जे लिहिलं आहे पनवेल राईट साईड, तर तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. सो आप फ्लायओवर चढू नका, खालून तुम्हाला राईट मारायचं आहे. आणि तुम्ही यासाठी लँडमार्क लक्षात ठेवू शकता, तुमच्या लेफ्ट साईडला मॅगडी दिसेल आणि भारत पेट्रोलियम दिसेल. तीन लँडमार्क लक्षात ठेवला तर तुम्ही चुकणार नाही जर तुम्ही नवीन असाल तर. बाकी मॅक्झिमम रायडर्सना माहीत असतं, ते तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो.
एनीवेज खूप मजा येते आहे. ट्राफिक आहे पण तेवढी काही गडबड नाही आहे जाण्यासाठी, तर त्यामुळे निवांत चाललं आहे. आणि नेहमी ट्राफिकमुळे जे इरिटेशन होतं ते अजून तरी होत नाही आहे. आय होप पुढे जास्त ट्राफिक नसेल, तर मग बघू काय काय. आता हे उशिरा निघाल्यामुळं एवढं तर होणारच, एवढं बघावंच लागेल. त्यामुळं लवकर निघायचं मित्रांनो. राईटचे रूल स्ट्रिक्ट असतात, कधी कधी पाळले नाही तर भोगावं लागतं. घेतलेला पण मी सिटी मधनं जात नाही आहे, तिथं खूपच ट्राफिक असेल सध्या. आणि त्यामुळेच मी जो बायपास आहे पनवेल बायपास तिथून चाललो आहे. तिथं फक्त ट्रक मिळतील तुम्हाला. ऑब्व्हियसली काय पण मिळतील असं नाही, मी पण म्हणतो की जास्त ट्रक करून ट्रक मिळतील तुम्हाला. ट्रॉफिक काय आहे बट समथिंग हॅपन इन कारण वॉट वाय. इतकं ट्रॉफिक आहे म्हणजे नक्कीच काहीतरी लफडा झालेला आहे, कुठतर ऍक्सिडेंट मांडणं नाही तर काहीतरी वेगळा प्रॉब्लेम. बघूया काय आहे. पण कधी कधी असं कळतं सगळं झाल्यावर की एकदम क्षुल्लक प्रॉब्लेम असतो, कुठलं तरी टेम्पो किंवा कुठला तरी ट्रक बंद पडलेला असतो. काम चाललंय रस्त्याचं. इथून डांबरात गेलो. आता झालंय असं की हे सॅडल बॅग मी फर्स्ट टाइम घेऊन जातोय, तर थोडासा अंदाज यासाठी त्याची सवय व्हायला थोडासा वेळ लागेल. तुम्ही हँडल मिरर्स म्हणू शकता, तर याचा आता खूप चांगला उपयोग होतो आहे. तुम्ही बघत असाल हे दोन मी रिअर व्ह्यू साठी वापरू शकतो. तर या दोन्ही साईड मिरर्सचा व्ह्यू मी सॅडल बॅगवर ठेवला आहे, जेणेकरून माझी दोघांवर नजर राहील. चला, इन्व्हेस्टमेंट वेस्ट गेली नाही, हे एक बरं झालं. तर मित्रांनो, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं इथं एक मंदिर आहे, अष्टविनायकमधलं एक आहे, ते महड म्हणतात त्याला. तर महड गणपतीला जायचं असेल तर तुम्ही इकडून राईट मारू शकता. गणपती बाप्पा मोर्या, सगळ्यांची काळजी घ्या. आता जिथं लोणादू खंडा एक्सप्रेसवर बाईक अलाउड आहे तिथनं मी घेतली नाही, कारण तिकडे ट्रॅफिक इतकं भयानक आहे. मी तुम्हाला वरती जाऊन घेऊन दाखवतो. तिथे टर्नला खूप सारे पोलीस उभारलेले आहे, पण त्यांना विचारूनच आत आलो आहे. बघताय किती ट्रॅफिक आहे. या ट्रॅफिकमुळे मी हा रस्ता घेतला नाही, माहित नाही किती वेळ लागला असता. बाईक किती भारी दिसते यार. चला आता डायरेक्ट चहा प्यायला थांबू. या ब्रिज वर तुम्हाला एक वेगळा फील येईल, एकदम ट्रक वगैरे गेल्यावर एकदम हादर त्याचा. तुम्हाला कधी थांबून मजा घ्यायची असेल तर घेऊ शकता. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेत एक. मी खूप 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 स्लो येतो आहे, एकदम मजा करत येतो आहे. तुम्हाला पण भरपूर सारे स्पॉट्स दिसले असतील मध्ये, आणि ट्रॅफिक पण आहे, त्यामुळं एवढा काही लोड घेत नाही आहे. लवकर पण पोचायची एवढी घाई नाही आहे.
आत्ता लोणावळ्यामध्ये थोडंसं पुढे जो बसचा स्टॉप आहे तिथं थांबलो आहे, कारण हा माझा फेवरेट स्पॉट आहे. आधीपासून 3 वर्ष झाले मी इथंच थांबतो आणि चहा पितो. तो माझा चहावाला पण ओळखीचा झालेला आहे, पण आता यावेळी तो नव्हता आय गेस, कोण होतं काय माहीत. एनिवेज मजा येते राईड करताना. आता बघू अजून एक तास 15 तासात तरी मी पोचायला हरकत नाही पुण्याला. चला मग आता फटाफट, चहा तर माझा संपलेला आहे. आणि ऑलवेज असं काही खाल्ल्यावर डस्टबिनमध्ये टाका, ती एक चांगली सवय आहे. चला मग निघू फटाफट. मित्रांनो, माझी फेवरेट स्पॉट आहे. तर का, याचं रिझन आहे की इथं एक नदी आहे, त्याच्या साईडलाच रेल्वे ट्रॅक आहे, त्या शेजारी एक छोटासा रस्ता आणि हा आपला हायवे, इथे छोटासा घाट आहे. आणि हा व्ह्यू ॲक्च्युली पावसाळ्यात किंवा अजून धुकं असताना खूप मस्त दिसतो. त्यामुळं बघू, आता पावसाळ्यात आपण राईड करू तेव्हा मी दाखवेनच, पण स्टील दिस इज माय फेवरेट. चला निघू. बजाज QUT गुड. आता प्रोनाउन्सिएशन तर माहित नाही मला, पण ही नॅनोपेक्षा छोटी वाटती आहे. आणि बापरे, खूपच छोटी आहे. एकदम खेळण्यात ती गाडी. पण यार स्पीड बघा, इट्स लाईक 70 रीच. ऑब्व्हियसली तो ऑन टेस्ट ड्राइव्ह पळवतो आहे, पण स्टील लेट मी सी हंगरवर कॉम्पिटिशन. यार किती जण बसतील आय डाऊट. 1, 2 आय डोंट नो. आता ही व्हेइकल कशासाठी उपयोग करणार आहे, पण एकदम क्यूट आहे, नाईस. आता पुणे सिटी तशी अजून लांब आहे, पण आता जो राईट टर्न येईल त्याला पुणे बायपास म्हणतात. जर पुणे सिटीमध्ये तुम्हाला जायचं असेल आणि डायरेक्ट कोल्हापूर सांगली आणि किंवा पुढे बँगलोरला जायचं असेल तर तो ते यूज करतात. सो आपण आता जाणार आहे राईट साईडला. तर आता तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला देहू रोड, पिंपरी चिंचवड हे सगळे लागतील. आणि जर तुम्ही राईट केलात, म्हणजे आता जो आपण चाललोय तो रस्ता, तिकडे तुम्हाला मग ओळीने भरपूर असे फाटे भेटतील जिथून तुम्ही पुणे सिटी एंटर करू शकता. जसं की हिंजेवाडी आहे, वाकड आहे, बाणेर आहे, सिंहगड रोड आहे. बापरे, पुण्यात एवढी ट्रॅफिक कधीपासून. 10 मिनिट उगीच वेट. इंडिकेटर नाही, काय नाही, येतात असं एकदम लेफ्टला. खरंच यार कधी कधी रोड असे भेटतात ना. मित्रांनो, सिंहगड रोडवर आलेलो आहे आपण आणि थोडा वेळ लागेल मला घरी जायला. आता जास्त काय लागणार नाही मला ते लोणावळ्यापासून ते बायपासपर्यंत यायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा कोथरूड ते इथंपर्यंत यायला लागला. इतकं ट्रॅफिक होतं आणि कारण काय काहीच नाही, काही एकदम शुल्लक गोष्टी होत्या ट्रॅफिकच्या, बाकी काही नाही. माझं एवढं म्हणणं आहे, लोकांनी जर थोडेफार रूल फॉलो केले तर काय बिघडतं, सगळेच वेळेवर पोचतील, सगळं व्यवस्थित होईल. पण नाही, आम्हाला तर इकडं तिकडं बसायचं आहे, मीच पाहिलं जाणार, असं काय काय असतंय काय. तर करा फॉलो रूल, सगळ्यांना घरी पोचू दे वेळेवर.
छान सगळं व्यवस्थित ठेवलं आणि थोडंसं फ्रेश झालो, आल्याला थोडंसं दमलेलो. 5 मिनटं थोडासा ब्रेक घेतला, 1 मिनटं. तर मित्रांनो, मी पोचलो अराऊंड 3 वाजता. निघालेलो मी 10:30 ते 11:30 दरम्यान. तर मी खूप निवांत आलो. तसं तर मुंबई पुणे तुम्ही जर बाईकवर नॉर्मल स्पीडनी जरी केलं तरी 3-3.5 तासात तुम्ही पोचून जाल. मी 4 तासाच्या वर घेतले कारण खूप निवांत आलो. तसं तर मी 2 वर्षापूर्वी पुणे टू मुंबई हे 2:53 केलेलं, सिंहगड रोड टू अंधेरी. तर त्यानंतर मी कधीच नाही केलं, ते फक्त मी माझ्यासाठी चॅलेंज घेतलेलं. तुम्ही पण नका करू, निवांत जावा, सेफ राहा. मी जस्ट तुमच्याशी शेअर केलं की मी हे केलं आहे. तर मित्रांनो, आता मी आहे पुण्यामध्ये 3 दिवस. तर आज, उद्या, परवा संध्याकाळी परत मी रिटर्न जाईल मुंबईला. काही प्लॅन्स मी ठरवले तर त्याप्रमाणे झालं तर वेल अँड गुड. तर या 2 दिवसात मी कुठे कुठे फिरणार आहे मी डायरेक्ट पुढच्या ब्लॉगपासूनच सांगेन. तर मी आशा करतो की तुम्हाला हा माझा राईडचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक बटन दाबा. जर तुम्हाला शेअर करायचं असेल मित्रांसोबत तर प्लीज शेअर करा. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्की मेसेज किंवा कमेंट्समध्ये लिहा. आणि आपलं भावानं ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पटकन मिळेल माझ्या व्हिडिओचा. जर तुम्हाला सॅडल बॅग आणि टँक बॅगबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तोच व्हिडिओ मी लिंकमध्ये मेन्शन करतो आहे. तर तो जाऊन बघा, तुम्हाला कसे ते माउंट करायचे बाईकवर याच्याबद्दल आयडिया येईल. तसंच जर तुम्हाला लोणावळा राईड पण बघायची असेल माझी, ती मी खूप सकाळी निघालेलो माझ्या फ्रेंडबरोबर, तर ती पण जाऊन बघा. तुम्ही खरंच खूप एन्जॉय कराल. त्याचे दुःखं होतं म्हणजे एकदम पहाटेपासून ते सकाळचं, ते खूप एन्जॉय कराल तुम्ही. त्याचबरोबर मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय, तुम्हाला वाटलं त्या व्हिडिओजबद्दल. जर तुम्हाला त्या व्हिडिओजमधनं माहिती मिळाली असेल तर आय एम हॅपी. नेहमीप्रमाणे पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा. मी तुमचा निरोप घेतो. बाय बाय.